स्वप्नांचा पलीकडे काय करतो तुला आठवते ही गाडी तुला एक गोष्ट सांगतो मानू एक छोट गाव होत त्या गावात एक छोटस घर होत त्या घरातली माणसं खूप साधी होती सरळ होती खूप प्रेमळ होती त्या घरातल्या लहान मुलाने आकाशात उंच उडण्याचं स्वप्न बघितलं होत तो आई वडिलांबरोबर लहानपणी ना बाहेर फिरायला जायचा तेव्हा रस्त्यावरच्या गाड्या तो बघायचा ते बघून तो बाबांना प्रश्न विचारायचा की बाबा बाबा आपल्याकडे अशी गाडी का नाही आहे हो आई बाबांकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं पण त्यांना ना त्याचं बालमन तोडायचं पण नव्हतं एकदा काय झालं त्याच्या बाबांना 300 रुपये बोनस मिळाला त्यात ते 30 रुपये त्या काळी खर्च करून बाबांनी एक छोटी खेळण्यातली गाडी आणली आणि मुलाला दिली पण त्याला माहित होतं गाडी खोटी आहे खेळण्यातली आहे मग तो चिडला रागावला त्याने आबोला धरला उपाशी राहिला बघून आई त्याच्या जवळ आली त्याला म्हणाली की बाळा तुझ्या बाबांची आत्ता ऐपत नाहीये की ते तुला खरी गाडी विकत घेऊन देतील आत्ता तू एक काम कर ना ही छोटी गाडी तू बघ ही गाडी बघत तू मोठा हो पैसा कमाव आणि या खोट्या गाडीची खरी गाडी बनवून दाखव बाबा सुद्धा म्हणाले बाळा त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघू त्या मुलाने तेव्हा ना मानू आई बाबांकडून एक प्रॉमिस घेतलं मी मोठा होऊन गाडी घेऊन दाखवेन पण तुम्ही एक वचन मला द्यायचं त्या गाडीत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दोघांनी बसायचं असं ते वचन ऐकून आईबाबांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं त्या मुलाला त्या दिवशी गाडी नाही मिळाली पण एक स्वप्न मिळालं आज तगळ्यात तो मुलगा ते स्वप्न जगतोय तो मुलगा मोठा झाला त्याने पैसा कमवलाय आणि तो आज गाडी घेऊन आलाय आज सुद्धा त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आहे पण मानू ते आज वचन पूर्ण करायला तयार नाही आहे ही चिटिंग आहे ही चिटिंग आहे
ही चिट्ठींगे. चिट्ठींगे. श्रेयस सर, आपण खाली जाऊन थांबू आणि आणि आई बाबा आजींची वाट पाहू. उठ श्रेयस, पण केलेलं काम त्याला आवडेल ना. अरे नक्की आवडेल. काम झालं का? तू काम सांगितलेलं कधी झालं नाही, असं कधी झालंय? एकदम चोख झालंय. दॅट्स माय बॉय. आता बघच काय गंमत येते ते. त्यांच्या लाडक्या मनूच्या बाबतीत हे असं काहीतरी घडेल याची कल्पना पण नसेल ना पाटकरांना. हे तू म्हणजे ना एकदम आवली आहे. बस मित्रांसाठी मित्र आहे आपण, पण एकदा डिवचलं ना सोडणार नाही. आज रात्री 10 वाजता पाटकरांच्या घरी पहिला धमाका होणार आणि मग असे एका मागोमाग एक धमाके होतच राहिलं पाहिजे पाटकरांचं घर उद्ध्वस्त होईपर्यंत. साले घर सोडून पळून गेले पाहिजेत. अरे श्रेयस, पूजा कर ना. पूजा का करत नाहीस, काही प्रॉब्लेम आहे का? मंगल घडीची वाट बघतोय, वेळ लागेल. तुला उशीर होतोय का? मजा. श्रेयस, श्रेयस, अरे किती वेळची वाट बघणार आहेस? तुझ्या आई बाबांचा राग जाईल सावकाश. चल पूजा करून घे. नाही काका, जर ते हट्टी आहेत ना तर मी पण काही कमी नाही. हे पण त्यांचाच मुलगा आहे. श्रेयस, अरे घरात आणलेली नवीन वस्तू लक्ष्मीसारखी असते, पूजा करून घे. वाटलं तर तुझे आई बाबा आल्याशिवाय घरी परत नको जाऊस. चल पूजा करून घे. काका, काका बरोबर बोलताय. आई बाबा नाही येणार वाटतं. शेवटी आई बाबा आलेच नाहीत ना. श्रेयस, काका म्हणतात तशी पूजा करून घे प्लीज. पण तू आज जर ती लोक आली नाहीत ना तर मी समजेन की या जगात मी एकटाच आहे, कोणीच नाहीये माझं. श्रेयस असं नाही बोलायचं. तू हे घे, पूजेला सुरुवात कर. श्रेयस त्यांचा राग जाईल हळूहळू. सुरुवात कर. गाडीला हळद कुंकू लावून आरती कर.
नारळ आणले काय रे? नारळ मानू यशवंत नारळ वाढव. बाबा खूप छान वाटलं. तुम्हा तिघांच्या हातून पूजा व्हावी हीच इच्छा होती. थँक्स. अरे थँक्स कसलं श्रेया, खरं तर तुमच्या दोघांचं अभिनंदन. बरं चला ना, आपण आपल्या गाडीतून जरा चक्कर मारूयात. चला. आपली नाही फक्त तुझी गाडी. तुझ्या कोणत्याही वस्तूला आता आपली म्हणण्याची चूक मी तर करणार नाहीच, आमच्यापैकी कुणीही करणार नाही. आम्ही वर आहोत, तुम्ही फिरून या. चल रे यशवंत. अरे ह्या गोळ्या दुधा बरोबर घ्यायच्यात. अरे बापरे, ठीक आहे मी आईला सांगतो ना आणायला. अरे तेवढ्यासाठी आई ना कशाला, मी आणते. अनु अनु अनु, आता आराम करायचा, मी आहे ना, मी आणतो दूध. आई गेले पुढे. आई गेले कुठे सगळे? आई होतात कुठे तुम्ही लोक? शेवटी गेलातच ना गाडीचं कौतुक करायला. मला सांगितलंही नाही, तुम्हीच म्हणालात ना बाबा सगळ्यांनी एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवं. पाहिलं कोण कशात किती सहभागी आहे ते. असं नाहीये मयुरेश. असंच आहे आई, असंच आहे. श्रेयसला तुम्हीच सांगितलं ना माझ्यासाठी आनंद साजरा करू नका म्हणून, तुम्ही स्वतः जाऊन काय केलं? तुम्ही तेच केलं ना, आनंदामध्ये सहभागी झालातच ना तुम्ही सगळे. अरे गेलात तर गेलात, मला कोणी सांगितलंही नाही, कोणाला वाटलंच नाही मला सांगावं. आम्ही दोघ जण दुःखात असलो नाही तरी धाकट्या भावाच्या आनंदामध्ये सहभागी झालो असतो, बरं वाटलं असतं आम्हाला पण.
शेवटी अनु म्हणते ना तेच बरोबर आहे. पैसाच प्यारा असतो सगळ्यांना. तोच ठरवतो कोणाला किती महत्व द्यायचं ते. नाही मयुरेश. हो, घरच्या माणसांचे संबंध सुद्धा पैशावरच टिकतात. नाही नाही मयुरेश, तुझं काही ते गैरसमज होतो. तू म्हणतोयस तसं काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली काय झालं ते ऐकून तर घे ना. श्रेयस वर आला आणि त्याने आम्हाला प्लीज प्लीज. त्यामुळे घरच्या माणसांच्यात अजून किती गैरसमज पसरणार आहेत. परमेश्वरालाच ठाऊक. सर, सांगायला थोडं जडच जात आहे पण पर्याय नाही सर. कितीही वाईट असल्या गोष्टी तरी तुमच्यापर्यंत पोचायला हव्यात. प्रधान, प्रस्तावना नको, लवकर काय ते सांगा. सर, आपल्या कंपनीचे शेअर्स पडलेत. ह्याच्यात काय नवीन आहे? ते टीव्हीवर बोंबलून सांगतायत. ऑर्डरचं काय झालं? सर, त्यात थोडं आपलं नुकसान झालंय आणि आपण लवकरात लवकर आउटसोर्सिंग नाही केलं तर आपण वेळेवर ऑर्डर पूर्ण नाही करू शकणार. आणि वेळेवर ऑर्डर नाही पूर्ण केली तर समोरची पार्टी आपली ऑर्डर कॅन्सल करेल. आणि हो, आज जकात नाक्यावर आपल्याला ज्यादा जकात भरावा लागला. प्रधान, तुमच्या रिपोर्टिंगमध्ये काही चांगली बातमी आहे की नाही ती आधी सांगा. सॉरी सर, पण एकही दिवस असा नाही आहे की जो आपला सुरळीत चाललाय. रोज काही ना काही गडबडच होते. सर, तुम्ही काही म्हणा पण आपल्या बिझनेसला कोणाची तरी नक्कीच नजर लागली आहे. मला माहिती आहे कोणाची नजर लागली ती. श्रेयस. श्रेयसची नजर लागली. हां, अरे हो सर, तुमच्यासाठी एक पाकिट आलंय, हे घ्या. हे काय? कोणी पाठवले? सर, माहीत नाही मला. तुमचं नाव लिहिलंय आणि पर्सनली लिहिलंय त्यामुळे मी उघडून नाही पाहिलं. तुमच्या नाकर्त्या जावयाची पहिली अचीवमेंट. तुमच्याकडून अभिनंदनाची अपेक्षा नाही पण या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर उमटलेला राग प्रत्यक्ष बघू शकत नसतो तरी फील करू शकतो आणि तेच समाधान मला हवंय म्हणून हा फोटो पाठवलाय.